एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चंदे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, खरं तर मागच्या वर्षभरापासून एसटी महामंडळ तोट्यात आहे अशी प्रत्येक महिन्याला बातमी यायची. तब्बल 4000 कोटी तोटा एसटी महामंडळाला होता अशी देखील माहिती आहे. सध्याची एसटी महामंडळाची काय परिस्थिती आहे? संचित तोटा एसटी महामंडळाचा मोठा आहेच, कारण मधल्या जवळपास 3 वर्षांमध्ये महामंडळाचं चाक जे आहे ते काही फारसं हललेलं नाही. 2 वर्ष कोविडमध्ये गेले, त्यानंतर 5-6 महिने संपामध्ये गेले. संपानंतर मात्र आम्ही आमचा आलेख नेहमी चढता ठेवलेला आहे आणि जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर आणणे, त्यानंतर जास्तीत जास्त किलोमीटरची आपण वाहतूक करणे, एका बसमागेसुद्धा किलोमीटरची आम्ही संख्या वाढवलेली आहे. आणि त्याशिवाय महत्त्वाचा फॅक्टर जो होता, लोड फॅक्टर जो असतो आमच्या बसचा, की त्याची ऑकुपन्सी जी आहे ती जास्त ठेवणे, तर त्यामध्ये आम्हाला एप्रिल महिन्यामध्ये, नंतर आता मे महिन्यामध्ये, त्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आणि हे तर आमच्या कामगारांचं, आमच्या डिपो मॅनेजर्स, आमचे विभाग नियंत्रक, सर्वांचा जो एकत्रित एफर्ट झाले त्याचा हा परिणाम झाला. आणि त्याचसोबत शासनाच्या 2 ज्या योजनांमध्ये शासनाने जाहीर केला, एक तर 75 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची योजना जाहीर झाली, आणि त्याचसोबत महिलांसाठी सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% कन्सेशन शासनाने दिलं. ह्या 2 योजनांचा एक मोठा फायदा प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये झाला आणि जवळपास 80%पेक्षा जास्त लोड फॅक्टर आम्हाला ह्या मे महिन्यामध्ये मिळाला. त्याचा एक मोठा परिणाम झाला आणि सांगायला आनंद वाटतो की मे महिन्याची जेव्हा आता आम्ही आकडेवारी पाहिली, त्यावेळेस आमच्या 31 विभागांपैकी 18 विभागांनी नफा कमावला आहे. मे महिन्याच्या ऑपरेशनल प्रॉफिट ज्याला आपण म्हणतो तसा 18 विभागांनी कमावला. 13 विभागांचा जवळपास काही त्यांना तोटा आला, परंतु एकूण महामंडळाचा जर आपण विचार केला तर हा तोटा आता 10 कोटी रुपयांवरती आलेला आहे. म्हणजे मे महिन्याचा जो तोटा आपण म्हटलं तर 10 कोटी, अर्थात तो तोटा आहे, परंतु तो आम्ही कमी करण्यामध्ये आम्हाला सफलता यामध्ये मिळालेली आहे. खरं तर 10 कोटी रुपये तोटा म्हणजे सध्या एसटी महामंडळाची अशी काही परिस्थिती नाही आहे. पुढच्या लवकरच आषाढी एकादशी येते, यासोबतच शाळा सुरू होत आहेत पुन्हा एकदा, त्यामुळे तो एक मोठा फॅक्टर असतो. माझ्या माहितीनुसार तब्बल 7,500 गाड्या बुक होण्यासंदर्भामध्ये सध्या चर्चा आहे त्या सोहळ्यासाठी, काय नेमकी माहिती त्याबद्दल? त्यामध्ये तर आम्ही जवळपास 5,000 पेक्षा जास्त गाड्यांचं ऑलरेडी नियोजन केलेलं आहे आणि यावर्षी जास्त मागणी येईल अशी अपेक्षा आहे. एक तर मोठ्या प्रमाणात सण साजरा होईल, त्याशिवाय 75 पेक्षा अधिक वर्षाच्या वयाच्या लोकांना मोफत प्रवासाची योजना आहे त्याचा लाभ घेतला जाऊ शकतो. महिलांसाठी 50% त्याचा पण लाभ घेतला जाऊ शकतो आणि भाविकांची संख्या वाढती राहील असा एक अंदाज यावर्षी आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे. जेवढी आवश्यकता असेल, जशी मागणी त्या विभागातून येईल, त्या पद्धतीने बसेस आपण उपलब्ध करून देण्याचं नियोजन ठेवलेलं आहे. साधारणपणे ज्या योजना चालू केल्या होत्या, मग महिलांसाठीची जी योजना आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे, 65 वाल्यांसाठी जी एक योजना आहे, किती साधारणपणे हा फायदा होता, काही त्याची आकडेवारी आली? आपण त्यापूर्वी अशी आकडेवारी ठेवत नव्हतो, म्हणजे महिला किती प्रवास करतात असं काही आपण वेगळं करत नव्हतो. फायद्याची जी तेच सांगतो मी की अशी आपण वेगळी आकडे, पण आता योजना जाहीर झाल्यानंतर जी वाढ झाली ते तर महिला प्रवाशांमध्ये जवळपास पूर्वी 30% असावी तसा एक अंदाज आहे. आता ते 38% महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे जवळपास 8% महिला वाढ झाला. आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे लोड फॅक्टर हा एकूण वाढला. आता महिलांसोबत पुरुष प्रवासीसुद्धा त्यांच्यासोबत असलेले येतात, त्यामुळे तो एक लोड फॅक्टर वाढण्यामध्ये झालं. 75+ लोक येतात, त्यांच्यासोबत कोणीसोबत असतात तेसुद्धा येतात. आणि दुसरं आम्ही असं केलं की सर्व प्रकारच्या बसेस सुरू करण्यावरती भर दिला. मध्ये आम्हाला बस सुरू करण्यामध्ये काही दिवस थोडासा त्रास झाला, बसेस बंद होत्या, 5-6 महिने बसेस उभ्या होत्या, त्यानंतर फायनान्शियल क्रंच होता, त्यामुळे स्पेअरसाठी स्पेअर्स उपलब्ध व्हायला वेळ लागला, कंपन्यांकडून स्पेअर्स मिळायलासुद्धा वेळ लागल्या, तर ब्रेकडाऊनमध्ये किंवा आउट ऑफ रोड ज्या गाड्या होत्या त्यांची संख्या मोठी होती. आता ती आम्ही कंट्रोलमध्ये आणलेली आहे आणि पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये किंवा आवश्यक तेवढे स्पेअर्स आम्ही प्रत्येक विभागामध्ये आता उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यामुळे गाड्या लगेच खराब जरी झाल्या तरी लगेच त्या रिपेअर होतात. शिवशाहीच्याबद्दल काही इश्यूमध्ये होते, एसीचा, शिवशाहीच्या गाडीचा एसीचा इश्यू होता, शिवशाहीच्या गाड्यांचे काही सामान मिळत नव्हते, तर त्यामुळे त्या पण गाड्या बऱ्यापैकी ऑफ रोड राहत होत्या. तर हे सगळे इश्यूजवर कॉन्सन्ट्रेट करून सगळ्यावर लक्ष देऊन हा आता 14,000 पेक्षा जास्त गाड्या आता आम्ही रस्त्यावरती रोज आणतो आहोत. जी संख्या 12,000 पर्यंत आल्यानंतर थांबली होती, 12-12,500 आपण थांबली होती आणि गाड्या ऑफरोड होत्या, त्या आता जवळपास 1,500 गाड्या आम्ही अधिकच्या ह्या 2 महिन्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रोडवर आणल्या, त्याचा हा परिणाम झालेला आहे.
अजित पवार अर्थमंत्री असताना एक निर्णय महत्त्वाचा घेतला होता की राज्य जोपर्यंत एसटी महामंडळ स्वावलंबी होत नाही तोपर्यंत त्यांच्या पगारासाठी कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकार पैसे देणार होते. लवकरच आता एसटी महामंडळ स्वावलंबी झाल्याचं पाहायला मिळेल. आमचा प्रयत्न त्या दिशेने चालू आहे. शासनाकडून मदत आम्हाला अजूनही चालू आहे. त्यामुळं एसटी महामंडळाचा म्हणजे शासनाकडून मिळतंच. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडली किमान दर महिन्याला आपल्याला जेवढी रक्कम आवश्यक असते तेवढी शासनाकडून आम्हाला मिळत आहे. शेवटचा प्रश्न, नवीन कोणत्या योजना तुम्ही आणताय आणि ज्या इलेक्ट्रिक गाड्या महामंडळामध्ये समाविष्ट करण्यात येणार होत्या साधारणपणे किती गाड्या आता सहभागी झाल्या? त्यातल्या जवळपास 60-70 बसेस आता ऑपरेशनल झाल्या. 150 गाड्या आपल्या येणार होत्या तर त्या 50% बसेस आता ऑलरेडी रोडवर आलेल्या आहेत. पण त्याहीपेक्षा मोठी म्हणजे आपण 5150 बसेसचा टेंडर प्रोसेस चालू आहे. ते टेंडर्स आपण ओपन केले आहेत आणि ती प्रोसेस सध्या चालू आहे. त्या बसेस आल्यानंतर एक संपूर्ण चित्र महाराष्ट्रातलं बदललेलं राहील. ह्या सर्व गाड्या AC बसेस आहेत आणि ह्या ग्रामीण भागापासून सर्व भागामध्ये चालणार आहेत. आता जे आपण चालवतो ते मुंबई पुण्यामध्ये चालवतो आहे. त्यानंतर पुण्यापासून औरंगाबाद किंवा पुण्यापासून कोल्हापूर किंवा नाशिक अशा भागात चालवतो आहे. परंतु आता ह्या 5000 बसेस जेव्हा येतील त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये AC बसेस एअर कंडिशन्स कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग असं होईल आणि त्यानंतर एसटी महामंडळाचा पूर्ण चेहरा मोहरा बदललेला आपल्याला दिसेल. धन्यवाद सर एबीपी माझ्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच गावखेड्यामध्ये देखील आता AC ST गाड्या फिरताना पाहायला मिळतील आणि सर्वसामान्यांना एक सुखद धक्का या निमित्तानं मिळाल्याचं अनुभवायला मिळेल. कॅमेरामन अरविंद वार्गेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.